चला आम्ही निघालो आता इथून. जगणपती बाप्पा जोगेश्वरी माते की जय. लगेच थर लावायला घे, थर लावायला घे. चला 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 कोल्हापूर सातारा सांगली पुणे कराड कराड चिपळूण वाले पण चढलेत जालपूल करायला. आयडी कार्ड आहे तुमच्याकडे? आयडी कार्ड लागतं भाई? भाई आपला चेहराच आयडी आहे. आयडीची गरज नाही आपल्याला. दादांनी काच पेरू आणलेत पूर्ण खेड भरून आपला डेवागा. आम्ही चालू पण केलेत खायला. धन्यवाद. हा शिर्डीला आलो आणि पेरू असं एवढे गोड आहेत ना पेरू, तुम्हाला आता मी शब्दात नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला शिर्डीला यायला लागेल पेरू खायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय व्लॉग. तर भाऊंनो मी आता ही चांदिवलीला. तुम्ही आपला ह्याच्या आधीचा व्लॉग बघितला नसेल तर आधी जाऊन तो व्लॉग बघा. आज सातव्या दिवशीचं विसर्जन होतं तर आपल्याला जोगेश्वरी बीचला चांदिवलीला ऑर्डर होती आणि इथून आपली पुढची दोन कामं बाहेर आहेत. ते म्हणजे पहिलं काम म्हणजे शिर्डीला आणि तिथून पुण्याला. शिर्डी म्हणजे शिर्डीच्या बाजूचं गाव आहे राहता, तर तिकडे काम आहे आपलं. तर आम्ही आता इथून निघतो आहे. पॅकअप वगैरे झालं आहे, आपल्या बसवर इन्स्ट्रुमेंट पण लोड केलं आहे आणि आता फक्त आम्हाला बसायचं आहे आणि निघायचं आहे. तिकडे सगळी तयारी चालू आहे निघायची. इन्स्ट्रुमेंट सगळं लोड झालं आहे वरती बघा. इन्स्ट्रुमेंट लोड झालं, आता फक्त वरती ताडपत्री टाकायची बाकी आहे. बघा आपला गाडीवरचा पॅनल, स्पेशली आम्ही जेव्हा कुठे बाहेर जातो तेव्हा गाडीवर लागतो. हा पुढे लागेल, पुढे किंवा मागे कुठेतरी लागेल. पुढे साहेब बोलले पुढे, तर पुढे डन. पुढे लाईट आहेत, मागे लागेल. आज एवढी टीप पडली, उचललीच नाही आज. दोन दोन हजारच्या नोट आहेत सगळ्या. चला तर आपला बॅनर झालेला आहे बांधून, रेडी आहे आम्ही. डन अमन, चला. आणि आमचे गाडीचे मालक, मी तुम्हाला मगाशी बोललो प्रथमेशजी नारकर, उपेंद्रजी आमचे, तर आम्ही आता निघू. झाल्या बॅनर बांधून, आता आज जाऊया. सगळे सेट झालेत. रुपेशजी झेंडे. गरम होत आहे ऍक्च्युली. ड्रायव्हरला सांगितलंय, एसी लावायला. एसी लागेल लवकरच. सॉरी, बसच्या मालकांना सांगितलंय एसी लावायला. राजापूरचा राजा. चला सगळे सेट आहे. आम्ही निघालो आता इथून. जगणपती बाप्पा जोगेश्वरी माते की जय. लगेच थर लावायला घे, थर लावायला घे. वाजले एक्झॅक्ट 5. पप्या कुठे आलो आपण? पप्या कुठे पोहोचलो आपण? कुठे पोहोचलो?
आमच्या ड्रायव्हरलाच नाही माहिती आम्ही कुठे पोहोचलो पोहोचलोय कुठे तरी. थोडं खातो आणि निघतो. गुड मॉर्निंग भावांनो. सकाळी आम्ही 5 जेवलो आणि 6:30 गाडी घेऊन कधी झोपलो डोळा लागला कळलंच नाही. आता वाजलेत 11:30 आणि आम्ही शिर्डीत पोचलोय. शिर्डी संस्थानात आमची सोय केली रोहित भाऊने, जे आपले ज्यांच्या घरी आपल्याला ज्यांच्याकडे आज वाजवायचं आहे मंडळात. तर आता जातो आणि रूमवर जरा आराम करतो. चला. आलो आम्ही रूममध्ये, जरा फ्रेश होतो, थोडासा आराम बाकी आहे, आराम करतो. हा बघा पसरलाय, थोडासा आराम करतो आणि मग कॉल वाजवायला निघायचं आहे. चला आराम करूया थोडा. Later that same evening. फ्रेश झालो आणि निघालो. आता सर्व गाडीत बसू आणि आपल्या वेन्यूवर पोहोचू जिथे आपल्याला आता संध्याकाळी वाजवायचं आहे. गाईज गाई खूप आहेत रे. चला चला चला, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, कराड कराड, चिपळूणवाले पण चढले आहेत जालपूल करायला. भाई आपला चेहराच आय डी आहे, आय डीची गरज नाही आपल्याला. चला चला चला, चिपळूणवाले खूप आहेत. हा एक चिपळूणवाला आहे, दुसरा कुठे गेला चिपळूणवाला? हा चिपळूणवाला आहे. अमन कुठे आहे? तो बघा, तो चिपळून वाला नुसती जालपोल आहे आमच्याकडे. चिपळून हे चिपळून आहे. हा एक राहिला चिपळूनचा, हे चिपळून वाल्या. चला तर आम्ही इकडे पोहोचलोय राहत्याला आणि आता काय प्लॅन आहे बाप्या? जेवायचा प्लॅन आहे. आता बघूया काय प्लॅन आहे. अजून वेन्यूवर नाही पोहोचलो, इकडे शॉप जवळ पोहोचलो. तर आम्ही आता बसलोय चायनीज खायला. हा बघा, हा खाल्ला नाही, डायरेक्ट उठून कल्टी मारली आहे. आणि आमचा प्लॅन झालाय चायनीज खायचा, भूक लागली खूप. चायनीज खातो आणि निघतोय तो. आम्ही व्हेज खातोय. बघा तिकडे राक्षस बसले सगळे चिकनवाले इकडे पण. हा बघा, हा 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 एक मोठा राक्षस आहे. नॉनव्हेज बोलतो. श्रावण संपला माझा, गणपती बाप्पा गेले. आमचा गणपती बाप्पा जात नाही तोपर्यंत व्हेज चालू. और टू डेज या या जेवायला या. पद्धतशीर जेवलोय आम्ही आणि व्यवस्थित एकदम जेवून झालंय आमचं आणि आता वेन्यूवर चाललोय. दुकानाच्या एकदम बाजूलाच आहे, बाजूचीच गल्ली आहे. आता वेन्यूवर पोचतो. मग अशी लाडू वगैरे गेले आहेत स्टेज बघायला. आम्ही असं वातावरण झालंय पावसाचं. हा थोडा पाऊस पण रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. तर आता सावंत कोण? राखी सावंत नाही, आता स्टेजच्या इकडे पोचतो. चला इकडे आपले गणपती बाप्पा बसलेत आणि हा स्टेज लागतो आपला. इथे आपला पूर्ण सेटअप लागेल थोड्याच वेळात. तोपर्यंत तिकडे उतरवून ठेवत आहेत सेटअप गाडीतनं आपल्या. मिस्टर डुब्रेश हा बघा गन घेऊन आलाय. आपली बस इथेच लागली. दादांनी काच पेरू आणलेत पूर्ण क्रेट भरून आपला डे. बघा आम्ही चालू पण केलेत खायला. धन्यवाद. हा शिर्डीला आलो आणि पेरू असं एवढे गोड आहेत ना पेरू, तुम्हाला तर मी शब्दात नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला शिर्डीला यायला लागेल पेरू खायला. अजून एक क्रेड येतोय. हा सागर भाऊ वन मोर. चला आपला स्टेज रेडी झालाय आणि इन्स्ट्रुमेंट येतात. एक एक इन्स्ट्रुमेंट घेऊन येतो आणि स्टेजवर सेटअप करतो. चला आपला सेटअप रेडी झालाय. 4 रोटो लागलेत आणि तिकडे साऊंड पण चेक होतोय. आज कीबोर्ड आणि पॅडला साऊंड आहे. लाईट्स पण लागल्यात आपल्या. फक्त बेस स्टँडला लागले की रेडी. सचिनचा पण सेटअप रेडी. Bye.
चला आपलं पॅकअप झालंय आणि आत्ता उद्याची तयारी पुण्याला निघायची. काय सचिन मजा आली की नाही तुला? मजा आली? तुझ्या स्माईलवरनंच कळतं तुला किती मजा आली. चॉकलेट बॉय आमचा. चला आपलं इन्स्ट्रुमेंट पण गाडीवर लोड झालंय आणि आम्ही पण जेवून आलोय. आम्ही पण जेवून लोड झालोय. योग्या जेवून लोड झालोय की नाही? आपण एक नंबर जेवण करतो. आपल्या भावांनी वन साईड सोय केली आपली. तर भावांनो आलोय संस्थानच्या रूमवर. गाडीतना मगाशी आलो, थोडा वेळ डोळा लागलेला माझा कारण थकलोय, झोप होत नाहीये. तर आता रूममध्ये जातो आणि आराम करतो. आम्ही ॲक्च्युली भाऊ आहेत, त्यांचे भाऊ, मोठे भाऊ, त्यांचं लग्न होतं तेव्हा आम्ही हळद वाजवलेली आणि वरात वाजवलेली. तर त्यानंतर आज झालो आहे आणि वाजवलं आहे, तिकडे मजा केली आहे, मंडळाला सगळ्यांना आवडलं आहे. आणि उद्या दर्शनाचा प्लॅन होता पण ॲक्च्युली आम्ही नाही जाणार आहोत दर्शनाला, कारण उद्या सकाळी 6 उठून आम्ही डायरेक्ट पुण्याला निघणार आहोत. उद्या पिंपरी चिंचवडला काम आहे, जिथे लास्ट टाईम मागे गेलेलो. मी व्लॉग नाही केला त्याचा, तिकडेच काम आहे आपलं रिटर्न. त्यांच्या पण मंडळाचा गणपती, तिथेच आधी हळद वाजवलेली, आता परत त्यांच्या मंडळाचा गणपती आहे. तर उद्या त्यांचं विसर्जन आहे 9 दिवशी, तर उद्या आम्ही थेट तिकडेच जाणार आहोत. तर हा व्लॉग इथेच एंड करतो, आता जाऊन आराम करतो. बाकी पुण्याचं जे काय ते तुम्ही उद्याच्या म्हणजे ह्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये बघा. हा व्लॉग तो आय होप तुम्ही एन्जॉय केलाच असेल. इथपर्यंत बघितलं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच आपल्या नवीन नवीन व्लॉगमध्ये. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटच खूप काही शिकवून जातात मला.